कोल्हापुरातील ऐतिहासिक विहिरींबद्दलची माहिती आणि त्याबद्दलचे व्हिडिओज आपण तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलवर नक्की याआधी बघितले असतील। अशाच पद्धतीची एक विहीर आपण सध्या बघण्यासाठी आलेलो आहोत। आपण सध्या आहोत कोल्हापुरातील माजळे या गावातील जंगल परिसरामध्ये आणि इथे ही जी विहीर आहे ही साफसफाई करताना इथल्या माजळे गावातील युवकांना निदर्शनास आली आणि खरं तर ही विहीर ही राजाराम महाराजांच्या काळातील आहे। याच विहिरी संदर्भात आणि या परिसरातील असलेल्या अजून एक दोन विहिरीं संदर्भात आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग। ऐतिहासिक वास्तू या नेहमीच आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात। मग त्यातील काही वास्तूंची पडझड झाली किंवा त्या नजरेआड झाल्या की त्यांचा इतिहास, त्यांचं महत्त्व हे कमी होताना आपल्याला पाहायला मिळतं। कोल्हापुरातील अशीच एक ऐतिहासिक विहीर कित्येक वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्याने सर्वांसमोर आली आहे। कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील माजळे गावातील ही विहीर आणि तिच्या आजूबाजूचा परिसर साफसफाई करून तिचं महत्त्व जगासमोर आणण्याचं काम केलंय गावच्या काही युवकांनी। खरं तर गावच्या विकासासाठी काहीतरी करण्याच्या हेतूने ही साफसफाई करायला सुरुवात झाली, परंतु स्वच्छतेच्या या कामामुळे चक्क राजाराम महाराजांच्या काळातील ही विहीर सर्वांसमोर पुन्हा नव्याने उभी ठाकली आहे। पूर्वी या विहिरीचा वापर गावचे सर्वच ग्रामस्थ करत असत, परंतु काळानुरूप या जलस्रोताचं महत्त्व कमी होत गेलं आणि या विहिरीकडे दुर्लक्ष झालं। पण आता हीच दुर्लक्षित विहीर आणि तिच्या सभोवतालचा परिसर चकाचक करण्यात आलाय। माजळे ग्रामपंचायत सदस्य अमीर पटेल यांच्यासह गावातील 8-10 युवकांनी 2 दिवस या ठिकाणी श्रमदान केलं आणि या ठिकाणची सर्व झाडे झुडपे बाजूला करून त्यांनी हा परिसर मोकळा केलाय। माजळेच्या जंगलात ही जी विहीर आता निदर्शनास आलेली आहे, सगळ्यांच्या समोर आलेली आहे, ती समोर आणण्याचं काम गावातील काही युवकांनी केलं होतं। तेच सगळे युवक आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांनी कशा पद्धतीने ही सगळी विहीर आणि हा परिसर स्वच्छ केला आणि सगळ्यांच्या समोर ही विहीर आणलेली आहे। तुम्ही ही जी परिसराची साफसफाई केली आणि ही विहीर सगळ्यांच्या निदर्शनास आणली, काय कशा पद्धतीने तुम्हाला कल्पना सुचली किंवा काय तुमचा हेतू होता, काय सांगाल? ही विहीर आम्ही बऱ्याच दिवसापासून बघत होतो की गेले 15-20 वर्ष झालं अशीच पडून होती। पाण्याचा वापर होत होता, 15-20 वर्षापूर्वी लोक या पाण्याचा पिण्यासाठी वापर करत होते, धुण्यासाठी वापर करत होते, जनावरांच्या सोयीसाठी पाणी येत होतं। फक्त काय झालं, 15-20 वर्षापूर्वी लोकांनी बोर जशा मारावरती चालू केल्या तसा झरा याचा पाण्याचा आटला, त्याच्यामुळे काय झालं ग्राम प्रशासन आहे त्याचं पूर्णतः याच्याकडे दुर्लक्ष झालं। मग आम्ही चार आठ दिवसापूर्वी आम्ही सर्व यूथ पिढी एकत्र आलो आणि विचार केला की बाबा आपल्या गावात काय करायला पाहिजे, अशी काही वास्तू आहेत की अजून त्या आपल्याला जपून ठेवता येतील, या विचारातून आम्ही तरुण पिढी पूर्ण एकत्र आलो आणि 4-8 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन हा छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील आड आहे याची दुर्वस्था पाहिली आणि ठरवलं की बाबा आज आपण जायचं आणि एकत्र करून पूर्णपणे स्वच्छता याची करायची, याचा येण्यासाठी मार्ग जो आहे हा सुद्धा पूर्णपणे असा घनदाट झाडेझुडपं होती। आम्ही एकत्र सर्व मुलांनी त्या दिवशी एकत्र येऊन पूर्णपणे स्वच्छता करत आलो आणि इथून पुढे सुद्धा आम्ही असं प्लॅनिंग केलं की एक JCB सहाय्याने एकत्र यायचं, मुलांना JCB घ्यायचा आणि त्याच्यातून गाववर्गणी जमा करून पूर्णपणे 2-3 एकर परिसर डेव्हलप करायचा आणि एक पर्यटन स्थळ निर्माण होईल हा आमचा याच्यामागचा उद्देश आहे। आता तुम्ही ही जी साफसफाई करताना तुम्हाला इथं लक्षात आलं असेल की आजूबाजूला देखील अजून 2-3 विहिरी अशा प्रकारच्या आहेत, मग त्या देखील अजून तुम्ही साफसफाई करून सगळ्यांच्या समोर आणणार आहात? 100% आम्ही आणणार आहे आणि या ठिकाणी काय होतंय थोडं वरती जो रोड आहे तिथून रोडसुद्धा ढासाळ्यामुळे काही विहिरी त्याच्यावरून जो गाळ आलेला आहे त्या विहिरीमध्ये गेलेला आहे, त्यासुद्धा मुजलेल्या आहेत। JCB सहाय्याने आम्ही बाकीच्या ज्या विहिरी आहेत त्यासुद्धा आम्ही स्वच्छ करणार आहे। माजळे गावच्या उत्तरेला जंगल परिसरात या विहिरी आहेत। छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात बांधण्यात आलेल्या या विहिरींमधलं नितळ पाणी अनेकांची तहान भागवण्याचं काम करत होतं। या ठिकाणी असणाऱ्या या विहिरीवर छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाचा उल्लेख असणारी 1939 सालची पाटी देखील पाहायला मिळते। गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडात या ठिकाणी 2-3 घडीव विहिरी बांधलेल्या आपल्याला दिसून येतात। तर आता आपल्याबरोबर आहेत मेंढपाळ मामा जे या गावचे रहिवासी आहेत आणि ज्यांनी या विहिरीतलं पाणी देखील पिलेलं आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया या विहिरीबद्दल। मामा, ही विहीर तुम्ही कधीपासून बघताय, काय तुम्ही या विहिरीचा वापर कधीपासून करत होतात? आम्ही जसं करत झालो तसं चालूच आहे होतं, आता एक गेले 10 वर्षापूर्वी बंद झाले, म्हणजे ज्यावेळेला बोर वर झाली चालू त्यावेळेला ते बंद झालं, म्हणजे कसं पाणी यायचं इकडं
जिवाळा जो होता तो थांबला गेला। असे पिण्याच्या दोन आड व पडसर तीन झरे व वितर एक झरा एक म्हणजे आपले पिटी आपले म्हणजे थोडक्यात कसं एक दावणीसारखी एक हिर बांधू अशी मिळून तीन हिरी बांधू व तीन पडसर हे आमच्या देखत म्हणजे आज जवळजवळ 34 हे बैलाला आम्ही वापर केलेला गेले आता एक 10-15 वर्ष पूर्ण बंद झाले। कोल्हापुरातील ऐतिहासिक वारसा हा पहावा तितका कमीच आहे। कधी काळानुरूप तो पडद्या मागे जातो तर कधी सर्वांच्या निदर्शनास येत राहतो, पण अशा या वारशाचं जतन करणं ही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। कारण ती जबाबदारी ओळखली आणि अशा वास्तूंचं जतन केलं तरच पुढच्या पिढीला अशा गोष्टींबद्दलची माहिती समजेल। कॅमेरामन सूरज पाटील सोबत साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूज।